साखर कारखान्यातील पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट धाराशिव इथं साकारला जातोय. साखर कारखान्यांमध्ये हा प्रोजेक्ट उभारणार असल्याची माहिती चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला साखर कारखाने प्रतिसाद देत आहेत. साखर कारखान्यातील पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट धाराशिव येथे उभारला जातोय. महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्ट आपल्या धाराशिव साखर कारखान्यावरती सुरू करायचा. यामध्ये 15 ते 20 टन ऑक्सिजन दिवसाला आपण पर डे बनवू शकतो. उदाहरण म्हणजे की सोलापूरची दिवसाची 30 टन गरज आहे, उस्मानाबादची 18 टन गरज आहे. म्हणजे एक जिल्ह्याला लागेल एवढा एक साखर कारखाना ऑक्सिजन निर्मिती करू शकतो. हा प्रयोग सक्सेस करण्यासाठी सर्व VSI, मौज इंजिनिअरिंग व बऱ्याच कंपन्यांची लोकं